नमस्कार. आभारापूर्वी दोन सूचना आहेत खेळाडूंना. सर्व निमंत्रित सन्माननीय अतिथी प्राचार्य आणि शालेय शिक्षण संचालक, आभार प्रदर्शन संपल्यानंतर बक्षीस वितरण समारोहाचा कार्यक्रम होणार आहे. आपल्याला साधारण 390 बक्षीसं वाटायची. जे इंडिव्हिज्युअल इव्हेंट आहेत त्यांचे फोटो आत्ता घेतलेले आहेत, त्यांची नावं पहिल्यांदा अनाऊन्स होऊन देते. त्यांनी पटपट तुमच्या डावात्याच्या रामवरून वरती यायचं आहे, इकडं प्राईज घ्यायचं, मेमेंटो घ्यायचा. त्या ठिकाणी शिवाजी उत्तेकसर बसलेले आहेत, त्यांच्याकडून तुमचं प्राईज घ्यायचं, त्या ठिकाणी स्वाक्षरी करायची आणि मग आपल्या जागेवरून बसायचं आहे. टीम इव्हेंटवाल्यांनी देखील तीच विनंती, त्यांनी संपूर्ण टीम बाहेर पाडायची इकडे आणि टीमसह इकडे यायचं आहे. मेमेंटो घ्यायचा, बक्षीस घ्यायचं आणि जागेवर बसायचं आहे. त्यानंतर वंदेमातरम झाल्यानंतर आपल्या सर्वांना प्रमुख अतिथींच्यासह स्नेहभोजनाचा कार्यक्रम आपण इथं आयोजित केलेला आहे. ते झाल्यानंतर जर कोणी बाहेरगावचे विद्यार्थी असतील, त्यांची निवास व्यवस्था आपण आपल्या हॉस्टेलला केलेली, त्या ठिकाणी ते राहू शकतात. उद्या सकाळी ते व्यवस्थित आपल्या परत परतीच्या प्रवासाला जाऊ शकतील. या ठिकाणी मी आभार प्रदर्शन मांडते सगळ्यांसाठी. पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळाच्या वार्षिक क्रीडा भारतीविषयक वितरण समारंभाचे अध्यक्ष आदरणीय कुलगुरू डॉक्टर वासुदेव गाडेसाहेब, या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी सन्माननीय डॉक्टर गुरुदीप सिंग, सहसचिव अखिल भारतीय विद्यापीठ संघटना नवी दिल्ली, भारतीय ऑलिम्पिक असोसिएशन कार्यकारिणीचे सदस्य व भारतीय कुस्ती संघटनेचे उपाध्यक्ष व पुणे विद्यापीठाचे माजी कुस्ती खेळाडू सन्माननीय प्राध्यापक बाळासाहेब लांडगे, पुणे विद्यापीठाचे माजी व आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू सन्माननीय श्री नितीन गुले, पुणे विद्यापीठाचे कुलसचिव आदरणीय डॉक्टर नरेंद्र कडूसाहेब, व्यासपीठावर सर्व उपस्थित सन्माननीय क्रीडा मंडळ सदस्य, उपस्थित विविध महाविद्यालयातील प्राचार्यगण, शालेय शिक्षण संचालक, उपस्थित पत्रकार, सर्व सन्माननीय निमंत्रित व माझ्या विजेत्या खेळाडू बंधू आणि भगिनींना, पुणे विद्यापीठ क्रीडा मंडळाच्या वार्षिक क्रीडा पारितोषिक वितरण समारंभाचे अध्यक्षस्थान आदरणीय माननीय कुलगुरू यांनी भूषवले व आपणास क्रीडाविषयक बाबीचे भूमल मार्गदर्शन त्यांच्या मनोगतामध्ये केले, त्याबद्दल क्रीडा मंडळाच्या वतीने व आपणा सर्वांच्या वतीने मनपूर्वक आभार मानतो. या कार्यक्रमास क्रीडा मंडळाच्या विनंतीस मान देऊन उपस्थित राहिलेल्या अखिल भारतीय विद्यापीठ संघटनेचे नवी दिल्ली यांचे सहसचिव डॉक्टर गुरदीप सिंग, प्राध्यापक बाळासाहेब लांडगे, पुणे विद्यापीठ माजी आंतरराष्ट्रीय कबड्डी खेळाडू श्री नितीन गुले यांनी आपल्या कारकिर्दीबाबतचे त्यांचे मनोगत व्यक्त केले. त्याबद्दल तिन्ही प्रमुख अतिथींचे मी क्रीडा मंडळाच्या वतीने आपणा सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो व त्यांना धन्यवाद देतो व त्यांना अशी ग्वाही देतो की पुणे विद्यापीठचे सर्व खेळाडू आपला आदर्श त्यांच्यासमोर ठेवून आपल्या क्रीडा कारकिर्दीत नक्कीच यशस्वी वाटचाल करतील. या कार्यक्रमास उपस्थित माननीय व्यवस्थापन परिषद सदस्य, माननीय आदिसभा सदस्य, माननीय विद्या परिषद सदस्य, तसेच उपस्थित सर्व पत्रकार, त्याचप्रमाणे बँक ऑफ महाराष्ट्र विद्यापीठ परिषदा व त्यांचे सर्व सहकारी, माननीय वित्त व लेखाधिकारी त्यांचे सर्व सहकारी, माननीय कार्यकारी अभियंता व त्यांचे सर्व सहकारी, माननीय जनसंपर्क अधिकारी व त्यांचे सर्व सहकारी यांचे देखील आभार मानणे उचित समजतो. या कार्यक्रमासाठी मेसर टेक्स्टेलर, मेसर दाते दाटे कंपनी, मेसर रोहन आर्ट्स, मेसर दीपक इलेक्ट्रिकल्स, मेसर ग्रेस कॅटर्स यांचे देखील मनपूर्वक आभार. सर्व उपस्थित मान्यवर निमंत्रित सर्व शालेय शिक्षण संचालक, सर्व विजेते खेळाडू यांनी या ठिकाणी आपली उपस्थिती दाखवून कार्यक्रमाची शोभा वाढवली, या सर्वांचे मनपूर्वक आभार. पुणे विद्यापीठ सर्व कर्मचारी संघटनांचे पदाधिकारी, त्यांचे सर्व सहकारी यांचे देखील आभार. अनावधाने या ठिकाणी कोणाचे आभार मानायचे राहिले असतील त्यांचे देखील या ठिकाणी आभार मानतो. धन्यवाद. कार्यक्रमाचे पुढील सत्रे प्राध्यापक